हिवाळी अधिवेशनानंतर म्हणजे जानेवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची देखील शक्यता आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा आता दिल्ली दरबारी गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद हे कॅबिनेटमध्ये असणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्यासोबत आहेत. सरिता, नेमकी दिल्लीत काय खलबत होत आहेत विधानसभा अध्यक्षपदावर? खरं तर विधानसभा अध्यक्ष कोण हे अत्यंत आता उत्सुकतेचा विषय झालेला आहे. कारण आणि ह्याच कारणासाठी नाना पटोले, जसं की सौरभ तू म्हटलं तसं, दिल्लीला आज हजर झाले आहेत आणि तिकडनं शेवटी कुठलं नाव ठरतं आहे ते कळेल. खरं तर काही नावं ही आज कॅबिनेटमध्ये नसलेली पुढे होते, मात्र आता एक शक्यता बळावते आहे आणि ती म्हणजे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री जे आहेत त्यापैकीच काँग्रेस एखाद्याला हे पद देऊ शकतं आणि त्यामुळे ही महत्त्वाची घडामोड ठरू शकते. खरं तर अनेक मंत्री असे आहेत की ज्यांना ह्या आधी याबाबत चर्चा झाली, मात्र कॅबिनेटचं पद सोडून अध्यक्ष बनणं हे काहींना मान्यही नव्हतं. त्यामुळे आता नक्की अध्यक्षपद कोणाच्या गळ्यात जातं हे बघायला पाहिजे. मात्र त्याचबरोबर अध्यक्षपदाची जी निवड आहे त्याची प्रक्रियासुद्धा आपल्याला बदलताना दिसते आहे. उद्याच ह्याची चाहूल आपल्याला मिळेल. आणि जे अध्यक्षाची निवडणूक होती विधानसभेची, ती विधान परिषदेसारखीच आता आवाजी मतदानानं होऊ शकणार आहे अशीसुद्धा आपल्याला कळतं आहे, माहिती आहे. आणि त्यामुळे हा महत्त्वाचा एक टप्पा आहे. मात्र त्याचबरोबर हे एकदा अधिवेशन संपलं की लगेच जानेवारीमध्ये एक रिशफल हा अपेक्षित आहे. खरं तर हा लॉंग पेंडिंग आहे असंही म्हणता येईल. एकीकडे शिवसेनेला संजय राठोड गेल्यानंतर ते पद रिकामं होतं, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल देशमुखांचं पद भरायचं आहे आणि आता जर एखादा ज्येष्ठ मंत्री काँग्रेसचा अध्यक्ष झाला तर तेही पद राहील. त्यामुळे बरेच बदल आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसमध्ये खास बराच विचार सुरू आहे. काही नुसतेच ही पदं भरणं असं नाही तर काही लोकांना काढल्याही जाऊ शकतं, काही नवीन चेहरेही दिसू शकतात. सौरभ, नव्या कुठल्या चेहऱ्यांची यात वर्णी लागते हे बघणं इंटरेस्टिंग असेल. धन्यवाद सरिता या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.